हॅलो फ्रेंड्स, आज आहे डे 3. आज आपण पॅरिसला जाणार आहोत. हे आहे राहुल देसाई, आमचे टूर मॅनेजर. वीणावळ प्रत्येक ग्रुपबरोबर एक टूर मॅनेजर देतात. हे आमच्याबरोबर 15 दिवस होते, राईट फ्रॉम मुंबई एअरपोर्ट टू मुंबई एअरपोर्ट. राहुल यांची ही ट्रीप 113वी युरोप ट्रीप होती, त्यामुळे प्रत्येक शहराची त्यांना खूप छान डिटेल माहिती होती जी ते आम्हाला सांगत होते. टूरला जाण्याआधी त्यांनी एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला. दुसऱ्या दिवशीच्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स आणि आपला पूर्ण प्लॅन हे रोज रात्री ते पाठवत होते. बसमध्ये सुद्धा पुन्हा सगळं डिटेलमध्ये एक्सप्लेन करत होते की आपण दिवसभर काय बघणार आहोत, कुठे कुठे जाणार आहोत. आमच्या ग्रुपमध्ये 44 माणसं होती, वेगवेगळ्या वयोगटातील माणसं होती, वेगवेगळ्या शहरातून आलेली माणसं होती. काही राजस्थानहून आली, काही साऊथवरून आलेली, काही गुजरातमधनं आलेली, काही महाराष्ट्रातली होती. पण या सगळ्या लोकांना एकत्र घेऊन एक पेजवर आणणं आणि सगळ्यांबरोबर हसत खेळत ही ट्रीप खूप छानपैकी कंप्लीट करणं हे टूर मॅनेजरच्या हातात असतं. आणि राहुल देसाई यांनी ही ट्रीप खूप अविस्मरणीय केली. आज पॅरिसला चाललो होतो आपण, लंडन स्टेशनला आहोत. लंडन ते पॅरिस आपण युरोस्टार या ट्रेननी जाणार आहोत. इमिग्रेशन आणि सिक्युरिटी चेक इन करून मग आपण ट्रेननी जाणार आहोत. या ट्रेनला 2.5 तास लागतात लंडन टू पॅरिसला जायचा. 300 किलोमीटर पर आर या स्पीडनी जाते, समुद्राखालून जाते टनलमधनं, ज्याला चॅनल टनल असं म्हणतात. ट्रेनमध्ये एंटर केल्यावर लेफ्ट साईडला रॅक आहे जिथे तुम्ही तुमचं सामान ठेवू शकता, हेवी लगेज. त्यानंतर ॲटोमॅटिक स्लायडिंग डोर्स आहेत. वंदे भारतने जर तुम्ही ट्रॅव्हल केलं असेल तर अगदी तशीच ट्रेन आहे ही, पण जास्त कम्फर्टेबल आणि नीट अँड क्लीन आहे. ट्रेनमध्ये युरोस्टार कॅफे आहे जिथे लाईट स्नॅक्स आणि ड्रिंक्स मिळतात, तुम्हाला हवे तर तुम्ही विकत घेऊ शकता. पॅरिसचा आपला पहिला स्पॉट आहे वर्साईल पॅलेस. युनेस्कोने याला वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. 16व्या शतकात लुईस 13 हा राजा शिकारीला इथे आला होता, तेव्हा इथे जंगल होतं. त्याला ही जागा खूप आवडली, सो ते इथे त्यांनी एक छोटासा लॉज बनवला. जेव्हा पण तो शिकारीसाठी यायचा तेव्हा इथे या लॉजमध्ये राहायचा. त्यानंतर 17व्या शतकात त्यांनी ह्याचा पॅलेस बनवला. 40 वर्ष लागली हा पूर्ण पॅलेस बनवण्यासाठी आणि 19व्या शतकात त्याचं म्युझियममध्ये रूपांतर करण्यात आलं. 2300 रूम आहेत या पूर्ण पॅलेसला. व्हाईट स्टोन आणि ब्रिक्सनी हा बनवलेला आहे, म्हणजे पांढऱ्या दगडापासून आणि विटांनी हा बनवलेला आहे. खूप छानपैकी सिलिंगपर्यंत छान पेंटिंग केलेल्या आहेत वेगवेगळ्या कलाकारांकडनं. कोरीव काम करण्यात आलं आहे, पेंटिंग्स करण्यात आलेले आहे. हे जे गोल्डन वर्क दिसतं आहे हे असं म्हणतात की पूर्वीच्या काळी हे अस्सल सोनं होतं. पॅलेसमध्ये एंट्री करायच्या आधी आमच्या ग्रुपला एक गाईड देण्यात आली. तिने आम्हाला लिसनिंग डिव्हाइस आणि इयरफोन दिलेला, त्यामुळे ती जी माहिती सांगत होती ती आम्ही एकाच वेळेस सगळेजण आमच्या इयरफोनवर ऐकू शकत होतो. लुईस 13 नंतर बरेच राजा होऊन गेले, त्यांच्या आयुष्यातील वेगवेगळे घटनाक्रम आहेत किंवा घटना आहेत त्याच्यावर आधारित ह्या पेंटिंग्स आहेत. या सगळ्याची माहिती किंवा सगळ्या वेगवेगळ्या रूम्सची माहिती हे गाईड आपल्याला छानपैकी देत होते. हा आहे हॉल ऑफ मिरर्स. 357 मिरर्स इथे आहेत. हे मिरर्सचं जे काम करणारे, म्हणजे काचेचं काम करणारे कारागीर होते, ह्यांना व्हेनिसहून आणलेलं. पूर्ण पॅलेसमधला हा सर्वात सुंदर हॉल आहे. हा आहे शयनकक्ष. वेगवेगळे राजा किंवा राणी यांचे हे शयनकक्ष आहेत. खूप उंच आणि खूप स्पेशियस, खूप छान कोरीव काम केलेलं आहे. सो हा पॅलेस खूप छान होता, भव्य दिव्य बघण्यासारखा. हा आहे आमचा ग्रुप ज्यांच्याबरोबर युरोपचे 15 दिवस मजेत आणि मस्तीमध्ये कधी संपले हे कळलंच नाही. पाठीमागे दिसतो आहे तो आहे रॉयल गेट. हा सोन्याचा होता, फ्रेंच रेव्होल्युशनच्या वेळी हा उद्ध्वस्त करण्यात आलेला. 2008 हा पुन्हा बनवला आणि 1,00,000 सोन्याची पानं याला लावली गेली. हा वर्सॅलिस पॅलेसचा रॉयल गेट आहे. त्यानंतर हॉटेलला चेक इन करून डिनर केल्यानंतर आम्ही रात्रीची नाईट टूर ऑफ पॅरिस करायला गेलो. रात्रीचं पॅरिस खूप छान दिसं असं म्हणतात. पॅरिसला सिटी ऑफ लाईट्ससुद्धा म्हणतात, त्यामुळे आम्ही रात्रीचं पॅरिस बघायला गेलो. ही टूर ऑप्शनल आहे, एक्स्ट्रा कॉस्ट आहे त्याची. 30 युरोज पर पर्सन अशी कॉस्ट होती, पण आम्हाला पॅरिस बघायचं होतं की रात्री कसं दिसतं, आणि खरंच खूप सुंदर दिसत होतं हे. हा आहे ऑपेरा हाऊस. आजही पॅरिसमध्ये लोक ऑपेरा ऐकायला जातात, त्यामुळे इथे ऑपेरा हाऊस आहे. हा आहे त्याचा एंट्रन्स. ही आहे फ्रंट साईड ऑपेरा हाऊसची. हा वेंदॉम स्क्वेअर आहे जिथे लक्झरी ब्रँड्स आणि ज्वेलरीचे मोठे मोठे शॉप्स आहेत, गुची, अरमानी, कार्टियर असे. इथे रिट्स हॉटेलसुद्धा आहे.
तुम्ही ऐकलं असेल जेव्हा प्रिन्सेस डायना इथून निघाल्या होत्या, टनलमध्ये त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला. सो इथे रिट्स ग्रुप ऑफ हॉटेल्ससुद्धा आहे. हे आहे रिट्स ग्रुप ऑफ हॉटेल्स. आपली बस एक सर्कल घेत आहे डावीकडे आणि उजवीकडे. हे जे सगळं दिसतं आहे हे रिट्स ग्रुप ऑफ हॉटेल्स आहेत. आता जो आपल्याला दिसेल तो लवलॉक ब्रिज आहे. हा सेन नदीवर आहे. नशे से चढ गई या गाण्याचं शूटिंग इथे झालेलं. आता जे आपण बघत आहोत डावीकडे आणि उजवीकडे लांबपर्यंत जे दिसत आहे ते आहे लुव्रे म्युझियम. हे जगप्रसिद्ध आर्ट म्युझियम आहे. मोनालिसा यांचं पेंटिंग इथे आहे. वेगवेगळ्या शतकातील कलाकारांच्या पेंटिंग किंवा कलाकृती इथे आहेत. 4000 वर इथे आर्टवर्क आहेत. हे जे पिरॅमिड दिसतं आहे तुम्हाला काचेचं, ते आहे त्याचं एंट्रन्स. पूर्ण म्युझियम बघायला एक आठवडा लागतो, एवढं मोठं हे म्युझियम आहे. लास्ट स्पॉट आहे आयफिल टॉवर. रात्री लाईट लागल्यावर आयफिल टॉवर खूप सुंदर दिसतो. लाईव्ह म्युझिक चालू होतं. प्रत्येक तासाला 5 मिनिटांसाठी हा ग्लिटर होतो, ते खूप सुंदर दिसतं. सो अशा प्रकारे आपला डे 3 संपलेला आहे.